नागपुरात दिवसेंदिवस हत्येच्या घटना समोर येत आहे. अशातच आता सोमवारी सदर पोलीस ठाण्याअंतर्गत एका युवकाची हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. मृत युवकाचे नाव सागर राजेश शाहू असे आहे. हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विल्सन नावाच्या आरोपीने मृताची चाकूने हत्या केली आहे. तरी घटना काल रात्रीची आहे. आरोपी आहे विल्सन पिल्ले आणि त्याचे 3 साथीदार आहेत. हे काल लाझा बार म्हणून सदरमध्ये या ठिकाणी रात्री ते दारू पित होते. तेवढ्यातच फिर्यादी आहे निहाल तांबे आणि यातील मृतक आहे सागर साहू. हे दोघे नवीवस्ती सदरमध्ये राहतात. हे सुद्धा तिथे दारू प्यायला गेले आणि तिथे ते रात्री त्यांच्या आपसामध्ये घुरून पाहण्या एक दुसऱ्याला घुरून पाहण्याबद्दलचा किरकोळ वाद झालेला होता आणि वाद झाल्यानंतर ते सर्व तिथून निघून गेले आणि याच कारणावरून रात्री 12:30 सुमारामध्ये चारही आरोपी 2 टू व्हीलर गाडीनं नवी वस्ती या एरियामध्ये वस्तीत गेले. तिथे फिर्यादी आणि मृतक हे त्यांना उभे दिसले. त्यातील आरोपीपैकी विल्सन पिल्ले याने तिथे त्याच्या जवळील चाकू काढून मृतकचे मानेवर आणि कंबरेवर चाकूचे 2 घाव मारले आणि ते सर्व आरोपी तिथून पळून गेले. मृतक हा गंभीर जखमी असल्याने त्यास सोबतच्या त्याच्या मित्रांनी मे हॉस्पिटल ते भरती केले. डॉक्टरने तपासून त्याला मृत घोषित केलेले आहे. हा मृतकवर आणि यातील एक आरोपी आहे पिन्ने नावाच्या या अगोदर त्याच्यावर काही गुन्हेगारीचा रेकॉर्ड आहे यांच्या पूर्वीच्या नाही. ते एक जे आरोपी पार्टी आहे ते सदरचे खाटिक मोडला येथील राहणारी आहे आणि जे मृतक आणि फिर्यादी आहे ते बाजूलाच नवी बस्ती आहे त्या ठिकाणी राहणारे आहे. यांच्या तसा काही जुना वाद नव्हता. परंतु यांचे असे म्हणणं आहे की मागच्या वर्षी असंच घरून पाहण्यावरून त्यांच्यामध्ये बाचाबाची झालेली होती. मृतक आहे तो ऑटो चालक आहे आणि जो आरोपी आहे तो एक प्रायव्हेट रोजमजुरीचे काम करतात ते लोक. यामध्ये आम्हाला एकूण 4 आरोपी निष्पन्न झालेले आहे आणि त्यापैकी जो मुख्य आरोपी आहे विल्सन पिल्ले याला आम्ही घटनास्थळी चौघी फरार झाले होते त्यांचा आम्ही शोध घेतला असता विल्सन पिल्ले याला आम्ही अटक केलेली आहे. उर्वरित आरोपींचा आम्ही शोध घेत आहोत. एकूण 5 आरोपी आहेत. एकूण याच्यामध्ये 4 आरोपी निष्पन्न झालेले आहेत. मेरा भाई था घर में आया 6 बजे खाना वाना खा के जिम के लिए गया 8 बजे फिर जिम से घर नहीं आया बाहर ही हो गया. वहाँ हमको मेवा से कॉल आया था दोस्त लोग से कि ये सागर ख़त्म हो गया घर को. किसी से कुछ हाँ नहीं कुछ नहीं था वो बाहर दोस्तों में पता नहीं पर घर में तो सब नॉर्मल ही था. नहीं 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 सब मम्मी को बात शेयर करता था वो कुछ नहीं ऐसा. मम्मी पापा मैं भाई छोटा वाला. सागर साहू मेरा दोस्त है. हम लोग कल रात में प्लाजा बार में बैठे थे तो वहाँ सागर ने ये सागर हम लोग बैठे थे तो यहाँ से विल्सन आया. विल्सन के साथ 15 लड़के थे तो हम लोग उतने में झगड़ा हो रहा था तो हम लोग वहाँ से निकल गए. वहाँ से फिर हमने समझा उमझा के तो विल्सन कहता कि मैं तुझे देख लूँगा. तो हम वहाँ से जैसे ही निकले तो विल्सन ने 15-20 लड़के लेके और घर के पास आया था तो वहाँ से वो घूम रहा था लेकिन हम उसके नहीं दिखे. हमको इतने बताया तो हम घर जा रहे थे तो मेरे घर के पास जैसे ही पहुँचे जो अनिकेत झांझोटे नाम है जिसका वो लड़के का मुझे कॉल आया आप कहाँ पर है बोले भाई बोले. मैं बोला घर के पास हूँ. तो वो जैसी कॉल आया तो मैं जैसी गया मैं और सागर साहू का नाम नियाल हम जैसी दोनों गए वहाँ पर तो उसने डायरेक्ट उतरते बरोबर विल्सन ने उसके गले में चाकू मार दिया. नहीं हमें मुझे मिलने के लिए नहीं बुलाया था अनिकेत ने. अनिकेत और उसका बहुत अच्छा कॉन्टेक्ट था विल्सन का तो अनिकेत के थ्रू वो आया था यहाँ पर तो वही चक्कर में और आप पहले से ऐसी दुश्मनी थी घुराघारी करता था विल्सन और झगड़ा भी हुआ था इसके पहले विल्सन से 2-3 बार भी झगड़ा हुआ था. हाँ जिम से हम डायरेक्ट बार पर गए वहाँ से डायरेक्ट आए वहाँ पर हम लोग बैठे कि ये घर आ रहा तो रिटर्न आपको कॉल आया. हाँ रिटर्न कॉल आया हम घर जा रहे थे तो खाना खाने घर जा रहे थे. अनिकेत का कॉल आया तो बोले कहाँ पर है तो मैंने बोला मैं हम लोग यहीं पर ही है घर के पास तो बोले ठीक है बोले मैं आ रहा हूँ बोले तुम्हारा ठीक है. अनिकेत कहाँ रहता था. अनिकेत भी मेरे घर के ही पास रहता है नई बस्ती मंगलवारी बाजार के पास भगवान किराना स्टोर के पास जो घटना घटी है मैं वहीं पर ही रहता हूँ और सागर साहू मंगलवारी बाजार के पास रहता है. वीकेबी न्यूज साठी रोशन बोकडे. लव यू दीपिका.
बाय। सब जानना चाहते हैं, मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ। अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है। सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि।